राधानगरी तालुका नैसर्गिक आपत्ती भूस्खलन प्रवण 30 गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांची भेट. राधानगरी तालुक्यातील यापूर्वी भूस्खलन प्रवण 30 गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावर्षी अतिवृष्टीमुळे पुनरच्च भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नागरिकांना आणि जनावरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांचे स्थलांतर करण्याबरोबरच भूस्खलन काळात नागरिकांनी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल टॉवर चालू आहेत का याची माहिती त्यांनी घेतली. राधानगरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे साहेब व प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी तालुक्यातील भूस्खलन प्रवण गावांना भेटी देऊन त्या ठिकाणची माहिती घेण्याच्या सूचना तहसीलदार अनिता देशमुख यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी कोनोली तर्फ असनडोली पाटपन्हाळा दरड गैबी घाट शिरगाव सावंतवाडी मानेवाडी खामकरवाडी गोतेवाडी केळोशी बुद्रुक केळोशी खुर्द पालखुर्द तळगाव राई पडसाळी मानवेट चौके राऊतवाडी पनोरी कासार पुतळे आपटाळ पालबुद्रुक नागदेववाडी मोहितेवाडी चोरवाडी कुरळवाडी ऐनपैकी धनगरवाडी ऐनपैकी धनगरवाडा धामणवाहीपैकी हनबरवाडी औचितवाडी पंडेवाडी सोळांकूर या गावांना भेटी दिल्या असून धोकादायक ठिकाणची पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये संपूर्ण पावसाळा कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा मोठा पाऊस होईल तेव्हा सदर ठिकाणी सकाळी व संध्याकाळी तलाठी ग्रामसेवक वनक्षेत्रपाल यांनी अशा भूस्खलन प्रवण भागास व डोंगरावरील परिसरास भेटी देऊन सदर भागाची पाहणी करायची आहे. तसेच भूस्खलन झालेल्या किंवा होऊ शकेल अशा ठिकाणी जर रहिवासी क्षेत्र असेल तर तेथील सर्व नागरिकांना घ्यावयाच्या सूचना देण्यात याव्या. त्यासाठी सुरक्षा निवाऱ्याच्या ठिकाणची माहिती त्यांना देण्यात यावी. अशा बाबी आढळल्यास त्वरित तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती देण्यात यावी असे आवाहन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे.